झी 24 तास एक पाऊल पुढे. अवघ्या 2 वर्षात 11वी आवृत्ती आलेल्या संदीप वासलेकरांच्या एका दिशेचा शोध या पुस्तकाच्या वेगळेपणाचे रहस्य पुणेकरांसमोर उलगडलंय. तेही खुद्द लेखक संदीप वासलेकर आणि अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी. येणाऱ्या काळात भारताला महासत्ता नाही तर महान राष्ट्र व्हावं हे सांगताना वासलेकर यांनी नागरिकांनी नेमकं काय करावं हे अगदी चपकलपणे सांगितलं. वासलेकरांचा अनुभव खूप दांडगा आहे जगाचा. जगाचा या अर्थी कारण ते वेगवेगळ्या देशांना कन्सल्ट करतात, त्यांना कन्सल्ट करून अनेक देशांच्या पॉलिसीज ठरवल्या जातात. स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप नावाचा एक थिंक टँक ते मुंबईमधून चालवतात आणि देशोदेशीची लोक त्यांना कन्सल्ट करतात. या सगळ्या देशांमध्ये हिंडत असताना अर्थातच एक भारतीय म्हणून त्यांना सतत हे वाटत राहिलेलं आहे की आपला देश कुठे आहे जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये. आणि या सगळ्यामध्ये भारताची आजची अवस्था काय आहे, जगाचं भविष्य काय आहे आणि हे भविष्य पाहता आपण भारत नेमका कुठे आहोत आणि आपल्याला कुठली दिशा पकडली पाहिजे. आपल्याला महासत्ता व्हायचंय का महान राष्ट्र व्हायचंय? कारण अलीकडे मागच्या 5 वर्षामध्ये हा खूप खुलसरपणा चाललाय की भारताने महासत्ता व्हायला पाहिजे, महासत्ता व्हायला पाहिजे, महासत्ता व्हायला पाहिजे. आणि हा एक मूर्खपणा आहे. कसली महासत्ता म्हणजे 6,30,000 खेड्यांपैकी 5,00,000 खेड्यांमध्ये 7वीच्या वरती शाळा नाहीत. जिथे आहेत त्यांची क्वालिटी काय हा प्रश्न वेगळा. तर अशा प्रकारच्या समस्या असताना आपण महासत्ता म्हणतो तर आपल्याला महासत्ता नाही महान राष्ट्र म्हणायचंय. आणि मग महासत्ता आणि महान राष्ट्र यामध्ये फरक काय? तर महासत्ता हे राज्यकर्ते बनवतात, महान राष्ट्र हे नागरिक बनवतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.